नमस्कार गाइस, गुड मॉर्निंग, हेलो, कैसे हो? कैसे आज? मजेदार, मस्त आज? मित्रांनो, समथिंग इज बेटर दैन नथिंग, समथिंग इज बेटर दैन नथिंग. आणि आज आपण नथिंगचाच वापर शिकणार आहोत, यूज ऑफ नथिंग. समथिंग इज बेटर दैन नथिंग म्हणजे काय? काहीही नसण्यापेक्षा काहीतरी असणे चांगला आहे. बरोबर आहे ना यार? किंवा काही काहीही न करता थांबण्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं, प्रयत्न करून पाहिणे. होईना ते नको, आज होईना ते नाही म्हणत, पण प्रयत्न करणे आपलं काम आहे. खाली पिली बसण्यापेक्षा काहीतरी हातपाय हलवून बसलेलं किंवाही चांगलं, असं त्या तिचा अर्थ आहे. आज आपण यूज ऑफ नथिंग शिकणार आहोत. आज आपण यूज ऑफ नथिंग शिकणार आहोत. यूज ऑफ नथिंग म्हणजे काहीही नाही. हा निगेटिव्ह सेंटेन्स, निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये वापरलं जाते. हा निगेटिव्ह सेंटेन्स आहे. हा नकारात्मक वाक्य वाक्यामध्ये वापरलं जाते. आणि काही काहीही नाही म्हणजे कोणा जवळ, कोणा म्हणजे माझ्याकडे काही नाही, त्याच्याकडे काही नाही, म्हणजे जवळ. ज्यावेळेस काही पण जवळ नसते ना, त्यावेळेस नथिंगचा वापर करतात. फॉर एक्झाम्पल, आय हॅव नथिंग, माझ्याजवळ काहीही नाही आहे. आणि हॅवचा वापर मेन वर्ब आणि ऑक्झिलरी वर्ब आणि मेन वर्ब या दोन्ही दोन्ही पद्धतीने याचा वापर केला जाते. हा व्हिडिओ आपल्या प्लेलिस्ट मध्ये आहे, डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा मी लिंक दिलेली आहे, पाहून घ्या. आय हॅव नथिंग, आय हॅव नथिंग, माझ्याजवळ काहीही नाही, माझ्याजवळ काहीही नाही. हा एक वाक्य झाला. आपण त्याच वाक्याला आपण दुसऱ्या पद्धतीने पण वापरू शकतो. आय डोंट हॅव एनिथिंग, याचा अर्थ, याचा अर्थ दोघांचा अर्थ सेमच आहे. इथं नथिंगचा युज केला, इथं नथिंगचा युज नाही केला, इथं नॉटचा युज केलाय आणि इथं नथिंगचा युज केला. नथिंग म्हणजे, नथिंग म्हणजे काहीही नाही, नॉट म्हणजे नाही, असा अर्थ आहे. आय हॅव नथिंग, माझ्याजवळ काहीही नाही. आय डोंट हॅव एनिथिंग, माझ्याजवळ काहीही नाही. पण इथं नथिंग वापरला, इथं नथिंग नाही वापरला. इथं नथिंगचा जो अर्थ आहे, इथं नथिंगचा जो सेन्स आहे, जो अर्थ आहे, तो अर्थ नॉट एनिथिंग या दोन अक्षरामध्ये लपला आहे. इथं एकटा शब्द जो काम करत आहे, तो त्या तो काम करण्यासाठी दुसऱ्या वाक्यामध्ये इथं दोन शब्द आले. ह्या दोन शब्दाचं काम एकटा नथिंग करत आहे पहिल्या सेंटेन्स मध्ये, म्हणून किती सोपी जाते ना. म्हणून आय हॅव नथिंग म्हणायचं ना, आय डोंट हॅव एनिथिंग म्हणण्यापेक्षा आय हॅव नथिंग. आय नो नथिंग, आय नो नथिंग, मला काहीही माहित नाही. आय नो नथिंग, मला काहीही माहित नाही. किंवा ऑर मध्ये आय डोंट नो एनिथिंग, आय डोंट नो एनिथिंग, मला काहीही माहित नाही. ही शी हॅज, ही आणि शी च्या वेळेस हॅजचा वापर करतात, हॅजचा वापर करतात. मी जो व्हिडिओ बनवलेला आहे, जवळ असणे हॅव हॅज हॅडचा युज कोणत्या पद्धतीने करतात, तो व्हिडिओ बनवला आहे, तो व्हिडिओ जाऊन पाहून घ्या. ही शी सोबत हॅजचा वापर करतात. पण ही हॅज, शी हॅज नथिंग, तिच्या त्याच्याजवळ काही नाही. पण ही हॅज, शी हॅज डझंट हॅव एनिथिंग, म्हणजे डझंट चा वापर करतो म्हणला, त्यानंतर वर वनचा वापर होते. तिथं मग इथं जरी ही शी हॅज वापरला, तरी पण इथं ही शी डझंट हॅवच येणार, इथे हॅज होणार नाही. हे एक्सप्लेन मी चांगल्या पद्धतीनं त्या व्हिडिओमध्ये केलेलं आहे. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक चेक करून घ्या आणि तो व्हिडिओ पाहून घ्या. या पद्धतीनं यूज ऑफ प्रत्ययचा वापर केला जाते. म्हणजे डोंट म्हणजे नॉट एनिथिंग, नॉट एनिथिंग, एनिथिंग या दोन अक्षराने, या दोन अक्षराच्या अर्थाने तिथे नथिंगचा वापर केला जाते. दोन अर्थ लावण्यापेक्षा एकच एकच एक दोन शब्द लावण्यापेक्षा एकच शब्द लावायचा, तो म्हणजे नथिंग. नॉट एनिथिंग ह्या दोन शब्दाचा, दोन शब्दाचा अर्थ आहे काहीही नाही. तर इथं नथिंग एकच शब्दाचं काम करते की तो काहीही नाही. नॉट एनिथिंग, नथिंग, दोन्ही शब्दाचा अर्थ सारखेच आहे. या पद्धतीचा यूज ऑफ नथिंग होता. व्हिडिओ आवडला, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करून ऑल ऑप्शन चूज करा आणि ते घंटी वाजवा टनटनाटन, जेणेकरून माझा व्हिडिओ अपलोड झाला की तुमच्या मोबाईलची घंटी वाजेल टनटनाटन आणि मग तुम्ही झोपून उठाल आणि पटकन व्हिडिओला टच करून झटकन बांध. नमस्कार.